की त्याला आडकाठी निर्माण करणारे बरेच लोक तयार होतात. आता मला जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे हे बोलणं योग्य नाही, पण काही चांगले प्रकल्प जिल्ह्यातनं बाहेर गेले ना आपल्या, काही चांगली इंडस्ट्री आपल्या जिल्ह्यात MIDC मध्ये होती ती गेली बाहेर. आणि म्हणून आम्ही माझी नेहमी भूमिका राहिलेली आहे, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या विभागात मला सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली, मी नेहमीच उद्योजकांच्या व्यावसायिकांच्या विशेषतः तरुण उद्योजकांच्या पाठीशी उभं राहिलो. याचं कारण स्थानिक उद्योजकांना त्रास कमी होतो, परंतु एखादा मोठा प्रकल्प 500-600 लोकांना काम देणारा बाहेरनं आला की काही लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट त्याच्यामध्ये असतात आणि मग ते त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट चालवतात आणि मग तो प्रकल्प असा त्रास व्हायला लागला म्हणलं की तो या ठिकाणी यायला मागत नाही. आणि म्हणून मी तरी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून जिथं कुणी कारखाना येत असेल किंवा कारखाना एक्सपांड करत असेल आणि तिथं कुणी गुंडगिरी करणाऱ्या लोकांनी कुणी खंडणी बांधणाऱ्या लोकांनी असा काही उद्योग करायचा प्रयत्न केला तर 100% त्याला प्रतिबंध या ठिकाणी मी तरी पालकमंत्री झाल्यापासून या ठिकाणी केला आहे. मला वाटतं आता आपल्या सातारा MIDC परिसरातलेच आपण सगळेजण उद्योजक असाल. आता मागच्या 2-4 महिन्यामध्ये खाली प्रतापशी नगरमध्ये झालेल्या कारवाया कदाचित तुमच्या MIDC लोकांना माहिती असतील. पूर्ण लाईन म्हणजे बंद करून टाकला आपण सगळं, कोणी धाडस केलं नव्हतं, पण मी धैर्यशील मी आलो. मी म्हटलं ठीक आहे, काय व्हायचं ते होईल पुढे ते असं ही काय गुंडगिरीला. मला कोणीतरी सांगितलं म्हणले दमदाटे करून ट्रकच्या ट्रक लावतात आणि बोगसगिरीला भंगार करून उचलून घेऊन जातात. म्हणले सर ही काय म्हणलं मोबलाईल आपण गेली काय सातारा जिल्ह्यात, त्यामुळे ते पूर्ण थांबवलं आपण. म्हणजे मी काय माझा मोठेपणा सांगत नाही, पण ठीक आहे ना, तुम्हाला तुमचे उद्योग करायला बाकीची ठिकाणं पडलीत ना. जो काम करतोय चांगलं काम करतोय, उद्योग करतोय, हाताला गरीबाचं काम देतोय, अर्थव्यवस्था वाढवतोय, त्याच्यामध्ये तुम्ही खांद्या मागणार, दादागिऱ्या करणार, दमदाट्या करणार, त्यातनं काही 4 पैसे मिळवायचा उद्योग करणार. जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री असताना तरी असलं मी या ठिकाणी कधी सहन करणार नाही. त्यामुळे मी आज एवढंच सांगेन की जिल्ह्यातल्या उद्योजकांच्या पाठीशी राज्य सरकार उभं आहे, मी स्वतः तुमच्या पाठीशी आहे. आमचं प्रशासन कलेक्टर असतील, SP असतील, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. चांगल्या चांगल्या योजनांमध्ये सहभागी घ्या, सहभागी व्हा. आणि राज्य सरकारकडून आमचे मंत्री सुद्धा या विभागाचे उदय सामंत साहेब खूप पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून काम करणार आहेत, माझे चांगले मित्र आहेत. आम्ही आमदार म्हणून एकत्र काम केलं, मंत्री म्हणून एकत्र काम करतोय आणि जरूर सातारा MIDC चे काही विषय असतील तर केव्हाही तुम्ही सांगा. मंत्री महोदयांना आपण इथं बोलवू नये, तर मंत्रालयामध्ये आमचे कॅबिनेट असते तेव्हा बैठक लावू आणि चांगल्या पद्धतीने हेल्दी अॅटमॉस्फिअरमध्ये सातारची इंडस्ट्री ही वाढली पाहिजे. एवढ्याच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या उद्योजकांना सत्कार झाला, बक्षिसं मिळाली, उत्तेजन मिळालं, त्या सगळ्यांना मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या कामासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांनी आपल्या व्यस्त शेड्यूल मधून आपल्याला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल जिल्हा उद्योग केंद्र त्यांचे सहर्ष आभारी आहे. धन्यवाद.